माझे वडील माझ्या आईला म्हणाले आपण राजस्थानवरून शॉपिंग करून आणलेले छान सॅटिनचे ती बेडशीटं उशांची आभ्र मऊसूत्र जया त्या दिसत नाही कधी टाकलेल्या याच्यावरती माझी आई असं म्हणाली की पाहुणे आल्यानंतर किंवा कुठल्या तरी छानशा महत्वाच्या शुभ प्रसंगावरती मी ते टाकणार आहे याच्यावरती माझे वडील असं म्हणाले याचा अर्थ कधीच ते टाकणार नाहीये याचा अर्थ ते मला ते कधीच वापरताना आपण दिसणार नाही होत कदाचित राणी एलिझाबेथ आल्यानंतर ती बेडशीट घरात टाकलेली दिसतील हाँ जरी असला, आणि हा विनोद माझे वडील माझ्या आईचे छान खेचत जरी असले तरी हे सर्व मुलींच्या बाबतीत सर्व स्त्रियांच्या बाबतीत सत्य आहे आपण आपल्या ज्या ज्या छान छान सुंदर फॅन्सी फॅन्सी आणि गोंडस अशा सौंदर्यानं भरलेल्या वस्तू असतात त्या कधीच आपल्या स्वतःसाठी आणि रोजच्यासाठी वापरायला काढत नाही आपण सतत स्पेशल डे साठी थांबलेलो असतो आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास केलेला आहे हे सांगण्यासाठी की आपल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी रोजच वापरायच्या असतात येस नंबर वन रोजच्या आयुष्यात सुंदर आणि छान छान गोष्टी वापरल्या पाहिजेत याचं महत्वाचं कारण म्हणजे गोष्टी खराब होतात येस कोणतीही या जगातली गोष्ट ही पूर्ण काळ टिकणारी चिरकालीन टिकणारी अमर असणारी अशी नाही अतिशय हार्ड प्लास्टिक पासून बनलेली गोष्ट सुद्धा केमिकलनं भरलेले साधे आपले मेकअपचे प्रॉडक्ट सुद्धा दोन ते तीन वर्षच फक्त टिकतात त्याची एक्सपायरी असते एवढंच काय ज्या ज्या तुम्हाला अशा वाटतात ना साड्या ज्या ठेवून द्यायला हव्यात आणि क्वचित कधीतरी काढायला हव्यात आणि रोजच्या आयुष्यात काहीतरी बोळक घातलं काहीतरी कुठेतरी इस्त्री नसलेला कुठला तरी बोळा घातला की आपलं झालंय का त्याचं कारण असं मी पुण्यातल्या एका मोठ्या ड्रायक्लिनिंगच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांना चक्क असं विचारलं कारण मला व्हिडिओ करायचा होता की आपल्या ज्या अतिशय महागाच्या ज्या साड्या असतात जे आपण पंधरा वीस दहा पस्तीस कधी कधी तर एक एक लाखांच्या ज्या हातमागावरच्या सिल्कच्या वगैरे साड्या विकत घेतलेल्या असतात मुळात टिकवायच्या कशा त्याला मेंटेन कसं ठेवायचं त्याच्यावरती त्या काकांनी माझा चक्क अपमान करून ऑफकोर्स त्या दुकान पुण्यामध्ये होतं <laughs> जोक सपाट पण त्यांनी मला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं ते म्हणजे वापरून साड्या ह्या नेसण्यासाठी असतात साड्या ह्या वापरण्यासाठी असतात जेव्हा साड्यांना सुद्धा जरा हवा लागते सूर्यप्रकाश लागतो घडी मोडली जाते तेव्हा त्याचे सूत खूप छान राहतं घडीच्या ठिकाणी ते अजिबात खराब होत नाही साड्या विरल्या जात नाहीत कापड टिकत नंबर दोन आपल्याकडे फक्त वर्तमान काळ आहे येस बरेचदा आपण नवीन नवीन गोष्टी सततच विकत घ्यायला जातो मला मान्य आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा काय काय छान छान गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता कसे शॉपिंग करू शकता याचे सल्ले मीच देते पण मी स्वतःला कॉन्ट्राडिक्टरी एक उत्तम सल्ला सुद्धा तुम्हाला मला द्यायचा आहे की तो म्हणजे बहुतांश वेळा आपल्या कपाटामध्ये आपल्या ड्रॉवर्समध्ये आपल्या ड्रेसिंग टेबलमध्येच इतक्या सुंदर सुंदर गोष्टी असतात की ज्याला मी असं म्हणेन शॉप ऍट युअर होम बाहेर जाऊन शॉपिंग करण्याची गरज नाही बऱ्याचदा कपाट उघडा बघा कोणत्या कोणत्या छान छान गोष्टी आहेत की ज्या कधीतरी स्पेशल डे येईल तेव्हा मी वापरेन तेव्हा मी काढेन ते कानातलं ते गळ्यातलं तो छानसा सेट ते घड्याळ ते परफ्युम त्या साड्या ते ड्रेसेस ते सगळे तुम्ही बाहेर काढा आणि मी म्हटलंय तसं आपलं कोणाला माहित नाही उद्या कधी येणार आहे त्याच्यामुळे आपण या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ठेवून ठेवून खराब करण्यापेक्षा त्या जर वापरायला काढल्या मी मगाशीच म्हटलं तसं अगदी मेटल सुद्धा जे असतं ना कानातलं सुद्धा ते सुद्धा छान सतत वापरण्यानं ते स्वच्छ राहतं त्याच्यावरती धूळ साचत नाही मॉइश्चर जमा होत नाही त्याला साठवण्यासाठी जे घरामधले सुद्धा जे स्पेस जाते जागा जाते याच्यातले कसलेच कष्ट पडत नाहीत त्याच्याऐवजी गोष्टी बाहेर काढल्यानं वापरल्यानं त्याची खऱ्या अर्थानं व्हॅल्यू म्हणजे एक असते किंमत दुसरी असते व्हॅल्यू किंमत आपण प्राईस मोजतो पण व्हॅल्यू म्हणजे त्याची उपयुक्तता त्याचं फळ किती छान आपण भोगलेलं आहे तर अशा पद्धतीनं सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचं आपल्याकडे फक्त वर्तमान काळ असल्यामुळे त्याचा उपभोग घेणं हे आपलं काम आहे कर्तव्य आहे आणि अधिकार आहे नंबर तीन रोजच्या आयुष्यामध्ये उत्तम दर्जाच्या छान छान वस्तूंचा आपण वापर करत नाही त्याच्याऐवजी आपण त्या साठवत राहतो याचं सा खरोखरीच मुळाशी जाऊन कारण असं आहे जे मी माझं पण शोधलंय आणि मी मगाशी सांगितलं तसं विनोदासाठी मी माझ्या आईचं उदाहरण दिलं पण हे मी सुद्धा करत असते आणि माझ्यातल्या कित्येक मैत्रिणी आणि प्रत्येक वयोगटातली स्त्री मुलगी हे करताना दिसते असं मला जाणवतं म्हणजे जा काय तर माझ्या असं लक्षात आलंय आपण गोष्टींना खूपच कॅज्युअली घेतो ग्रँटेडली घेतो आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं नको बाई कशाला हे बरं आहे हे कॅज्युअल आहे हे साधं आहे नको आत्ता नको बाई एवढं कुठे छान घालू आत्ता याच्या मागे कारण काय दडलंय माहिती आहे याच्या मागे खरं कारण आहे आपल्याला वाटतच नाही तो असा सुंदर गुलाबी ड्रेस असेल निळी अशी सुंदर ती साडी असेल ती नेसण्यासाठी किंवा तो ड्रेस घालण्यासाठी आपण डिझर्व करतो आपण आज अतिशय देखणे आपण सगळ्या गर्दीमध्ये स्टँड आऊट होऊ इतके छान कॉन्फिडंटली या जगाला आपण फेस करू आज आपण फाईट मारू आजचा दिवस हा माझा दिवस आहे आणि मला रोज सुंदर दिसायचंय मला रोज छान दिसायचंय मला रोज कॉन्फिडंटली या जगामध्ये बाहेर जायचंय असं आपल्याला वाटतच नाही कारण सिक्रेटली आपल्याला न्यूनगंड असतो आणि आपल्याला असं वाटतं ही उत्तम गोष्ट मी डिझर्व करत नाही हे खूप छान आहे बाई पण तुला चांगलं दिसेल हा मला नको किंवा ओ, किती छान आहे किती भडक किती सुंदर पिंक लिपस्टिक आहे पण कधीतरीच लावावी नाही रोज जर लावली तर सगळेजण बघायलाच लागतील नको बाई कधीतरी वेगळ्या वेळी लावूयात का येस आपण डिझर्व्ह करतो जर त्याच्यासाठीचे योग्य जागा असेल त्याच्यासाठीचा छानसा योग्य प्रसंग असेल ओकेजन असेल तर का नाही आपण वापरत हे ठेवून ठेवून जे आपण सडवतोय याच्या मागचं खरं कारण आहे आपलं आपल्यावरती प्रेम नाही नंबर चार आज मला कोण बघणार आहे आज मी घरातच असणार आहे आज काही झूम मिटिंग आहे आज मी जस्ट खाली जाऊन काहीतरी भाजी वगैरे घ्यायला जाणार आहे किंवा आज काही सोसायटी मधल्याच बायका फक्त बघणार आहेत मला किंवा नंतर नंतर ले ले। ते असं छान वाढत जातं आणि मग काही माझ्याच ठरलेल्याच नेहमीच्या मैत्रिणी आहेत काही पाच दहाच लोक भेटत आहेत ना माझ्याच घरात आपल्याच घरात बोलवलंय ना मग काय हरकत आहे ठीक आहे ना त्यांच्याकडे ना दिवाळी किंवा त्यांचं लग्न आहे ना असं करत 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 अतिशय गबाळ्यासारखं राहणं हे आपलं सेकंड नेचर व्हायला लागतं आता मला एक गोष्ट क्लिअर करायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणालाही इम्प्रेस करायला कोणासारखं तरी खोटं खोटं व्हायला पोरं पटवायला वगैरे यासाठी सुंदर दिसा असं मी म्हणत नाहीये रोजच्या आयुष्यात छान स्वतःची काळजी घेणं याचा अर्थ खऱ्या अर्थानं सेल्फ लव्ह करणे हे होय जेव्हा आपल्याला खरंच वाटतं की एखादी छानशी छानसं फेस वॉश स्वतःची काळजी घेणं खूप शिस्तीनं डिसिप्लिननं स्वतःच्या केसांची छान निगा राखणं तब्बे तब्येत छान ठेवणं छान हेल्दी डाएट फॉलो करणं एक्सरसाइज करणं आपल्या स्वतःवरती प्रेम करता यावं म्हणून छान आपल्या विचारांची जुळवणूक करण्यासाठी जर्नलिंग करणं आणि रोजच्या आयुष्यासाठी भले गृहिणीका असे ना पण मी एखाद्या सुंदर टिपिकल गबाळ्यात नाईट ड्रेसमध्ये आणि गाऊनमध्ये न राहता थोडीशी स्वतःसाठी मेहनत घेऊन थोडीशी स्वतःला शिस्त लावून स्वतःसाठी खूप छानसा एखादा चुडीदार असेल कुर्ता असेल लाऊंजवेअर असेल तुम्हाला जे जे कम्फर्टेबल आहे तुम्हाला घरात काम पण करता येईल पण तरी तुम्ही छान प्रेझेंटेबल आहात ज्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतोय की येस मी छान तेव्हा आणि तेव्हाच मला असं सांगायचंय इतरांना सुद्धा तुम्ही कॉन्फिडंट वाटायला लागता जेव्हा तुम्हाला स्वतःला कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटत असतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतांश वेळा मला भरपूर डीएम्स मेसेजेस कमेंट्स मध्ये गृहिणी विचारतात स्पेशली गृहिणी की मला आहे ना असं जाणवतं की मला फारसा मान नाही मिळते घरामध्ये फॅमिलीकडून वगैरे मी तुम्हाला खरं सांगू छोट्या छोट्या गोष्टी बदला ऑफकोर्स आपण इतरांची मानसिकता लगेचच बदलवू शकत नाही तो जरा मोठा प्रवास आहे हळूहळू करण्याचा पण आधी आपण स्वतःवरती तरी प्रेम करू आपण आपल्या घरात सुद्धा खूप छान प्रेझेंटेबल राहू शकतो याचा अर्थ फुल फेस ग्लॅम मेकअप करून आज मी जसे शूटिंगसाठी तयार झाले अगदी तसं जरी नसलं तरी सुद्धा खूप छान क्लीन स्किन मी जसं म्हटलं तसं रोजच्या स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःच्या खाण्यासाठी स्वतःच्या व्यायामासाठी स्वतःचे छान इस्त्री केलेले छान छान कपडे वगैरे घातलेत आणि छान स्वच्छ धुतलेले मंसूत अजिबात त्याचा गळा गळलेला गड़ नाहीये काही कशाला काही मॅचिंग होत नाही असे कपडे न घालता आपण घरामध्ये सुद्धा जर छान राहिलो रोजच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही बघा इतरांचा सुद्धा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल रिस्पेक्ट वाटायला लागेल इतरांना आणि मी म्हणते इतरांचा रिस्पेक्ट आणि या गोष्टी पुन्हा एकदा लॉंग टर्मच्या आहेत आधी तुम्हाला तुमच्याबद्दल अतिशय छान वाटायला लागतं आणि हे सायन्स आहे नंबर पाच तुम्हाला माहितीये फक्त तुमच्याकडे बघून तुमच्याविषयीच्या भरपूर समजुती समोरचा माणूस बांधत असतो आणि ज्याला इमेज कन्सल्टन्सीच्या भाषेमध्ये लिटरली तीन सेकंदामध्ये येस आणि हा, हा रिसर्च आहे हे माझ्या मनाचं वगैरे मी तुमच्यावर शेअर करत नाहीये हा रिसर्च आहे की फक्त आणि फक्त एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर अगदी डोक्यापासून पाया ते पायापर्यंत आणि त्या व्यक्तीनं अजून कम्युनिकेशन कॉन्व्हर्सेशन सुद्धा सुरू केलेलं नाही तोंडही उघडलेलं नाही तरी त्याला पाहता क्षणी आपण त्याचा धर्म त्याची जात त्याची नॅशनॅलिटी म्हणजे साधारण कोणत्या देशाचा आहे कोणत्या धर्माचा आहे एज्युकेशन शिक्षण किती झालं असेल आर्थिक परिस्थिती साधारण काय असेल आणि प्रोफेशन काय असेल म्हणजे बिझनेसमध्ये असेल का किंवा काय का, वेल टू डू फॅमिलीमधून कुठचं काय कल्चर का या, या सगळ्या गोष्टींची मनामध्येच बांधणी समोरचा परका माणूस करत असतो जरी तुमची इच्छा असो किंवा नसो पुन्हा एकदा इतरांना इम्प्रेस करण्यासाठी नाही पण आपला ऑथेंटिक सेल्फ आपल्याला स्वतःला आपण जसे ओरिजिनल खरे अधिकृत आहोत तसे खरेखरे लोकांच्या समोर आपण प्रेझेंट व्हावं आणि छान अप्रतिम आपलं कम्युनिकेशन आणि व्हिज्युअल अपिअरन्समधलं पण व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे दिसण्यामधून सुद्धा आपली छाप पडावी यासाठी आपण काय करायचं असतं एव्हरी सिंगल डे स्वतःवरती मेहनत घ्यायची असते चांगलं दिसण्यासाठी कशी घ्यायची काय करायचं याचा मी नेक्स्ट व्हिडिओ करेनच पण त्याच्या आधी या व्हिडिओमध्ये मला तुमच्याबरोबर फक्त हीच एक गोष्ट शेअर करायची आहे आणि ती म्हणजे कोणतीही अपॉर्च्युनिटी संधी तुम्हाला अजिबात विचारून येणार नाहीये म्हणजे हा एक मिनिट एक मिनिट चोवीस तारखेला नोव्हेंबरला दोन हजार चोवीसच्या दरम्यान एक अतिशय लाईफ चेंजिंग गोल्डन अपॉर्च्युनिटी तुम्हाला घरामध्ये बेल वाजवून तुम्हाला भेटायला येणार आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे तयार होण्यासाठी दोन ते तीन तास असणार आहे असं कधीच होत नाही कुठचीच आपल्याला जी लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटीज असतात मग ते प्रेमात पडण्याचे असतील नातेसंबंधांसाठी असतील मैत्री कोणाबरोबर तरी छानशी मैत्री होण्यासाठीची ऑपॉर्च्युनिटी असेल ओळखी होण्यासाठीची असेल जॉबसाठीची असेल प्रोफेशनल कुठेतरी तुम्हाला कोणीतरी कुठेतरी हेरतं ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला न सांगता येणार आहेत आणि म्हणूनच रोजच्या आयुष्यामध्ये कोणत्याही स्पेशल डे साठी न थांबतात रोजच्या आयुष्यामध्ये उत्तम दिसायला हवं आणि सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी रोजच्या आयुष्यात वापरायला हव्या नंबर सहा गोष्टी वापरून सुंदर होतात तुम्हाला माहितीये जेव्हा एखादा प्युअर लिनन प्युअर कॉटन मौसूद एखादी गोष्ट असते लहान बाळांना सुद्धा वापरलेल्या कापडाच्याच वस्तूका दिल्या जातात म्हणजे दुपट्यापासून त्याला शिवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांपर्यंत टोपड्यापर्यंत कितीतरी गोष्टी ह्या वापरलेल्या कापडाच्या असतात त्याचं कारण त्या त्वचेसाठी उत्तम असतात लेदर कापडाच कशाला लेदर तुम्हाला माहितीये प्युरेस्ट लेदर सुद्धा वापरून वापरून मऊ होतं आणि सुंदर होतं शूज नवा कोरा शूज चक्क चावतो पण नवा कोरा शूज जेव्हा जुना होतो तेव्हा तुमचा बऱ्याचदा पायाचा शेप घ्यायला लागतो आणि तो इतका कम्फर्टेबल बसायला लागतो त्याच्यावरती आपल्याला उपाय करता येतात की ओके सॉक्स घातल्यानंतर छान वाटतंय आपल्याला एक्स्ट्रा त्याला काही लेस लावायचे आहे त्याच्यामध्ये कुठचं इन्सोल टाकायचंय वगैरे वगैरे पण गोष्टी वापरल्या की तुमच्या मापाच्या होतात मऊ पडतात आणि खऱ्या अर्थानं त्याच्या वापरल्या गेल्यानंतर जर त्याची जी एक्झॅक्ट ती जी चमकीली वाली जी शाईन असते ती निघून जाऊन त्याला ना खूप असं मधून अधून अशा इम्परफेक्ट मॅट फिनिश परत शाईन अशा पद्धतीचं तुम्ही पर्स बघा बॅगा बघा कितीतरी गोष्टी इतक्या छान छान आपल्या कपाटामध्ये असतात काहीच वेगळं घेण्याची गरज नसते गोष्टी वापरून सुंदर होतात याच्यावरती विश्वास ठेवा त्या वापरल्यानं त्या फक्त सुंदरच होत नाहीत तर आपला सुद्धा कॉन्फिडन्स वाढायला लागतो कारण की आपणही समाधानी व्हायला लागतो आपल्यालाही ला माहिती असतं की एक सेकंद आज मी ना माझ्या सगळ्यात आवडीचा शर्ट घातलेला आहे आणि त्याला इस्त्री वगैरे व्हाईट शर्टमध्ये मी जे दिसते ना आणि तुम्ही स्वतःची चाल बघा फक्त बॉडी लँग्वेज बघा की तुम्हाला किती छान वाटायला लागेल त्याच्यामुळे पुन्हा एकदा मला सांगायचंय खर तर ते नंबर सात आहे नंबर सात वस्तूंसाठी आपण नाही होतो आपल्यासाठी वस्तू आहेत त्यामुळे फक्त होऊन गेलेले सण वार किंवा कुठचं तरी स्पेशल कोणाच तरी लग्न वगैरे यासाठी ठेवून 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 गोष्टी खराब करायच्या नाहीत मी पुन्हा एकदा सांगते नाहीतर त्या न घेतलेल्या बरा लाखाभराच्या साड्या हजारो रुपयांच्या आपण साड्या घेतो त्या चक्क कपाटामध्ये ठेवायला त्याला वर्षभरातून एकदा सुद्धा हवा किंवा दिवस दिसत नाही अशा वेळेला अशा गोष्टी एक तर घ्यायलाच नको पण जर घेणार असाल तर त्या वापरा त्या सुंदर वापरा आपण बहुतांश वेळा आणि हे मला पण लागू होतं मी तुम्हाला काही इथे अक्कल शिकवायला वगैरे आलेलं नाही हे मी माझ्या निरीक्षणातून माझ्या घरातून माझ्या स्वतःच्या सवयीवरून माझ्या लक्षात आलं की आपण सेकंडरी बेस्ट गोष्टीला सेटल होतो आपल्याला का सब बेस्ट घालून बाहेर नाही असं आपण का फाईट मारत नाही आपण का सगळ्यात अप्रतिम माझ्या आवडीचे कपडे मी रोज घालणार तुम्हाला गंमत लक्षात येते याच्यामुळे तुम्ही जे चूज कराल ना गोष्टी शॉपिंग कराल वॉर्ड्रॉप सेट कराल खूप छान आवरून ते सुद्धा सगळ्या तुमच्या आवडीच्या आणि सुंदर फिटिंगच्या गोष्टींनी भरलेला असेल एकही गोष्ट अशी नसेल की जी तुम्हाला जॉय स्पार्क करत नाही म्हणजे निरुपयोगी नाहीये तुम्ही घालतच नाहीये अशा गोष्टीच कपाटात राहणार नाहीत कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आता यूज वापर करायला लागलेला आहात बहुतांश वेळा माणूस सुख पोस्टपोन करतो बऱ्याचदा तर यशही पोस्टपोन करतो कारण लोकांना असं नाही नाही मी रेडी नाही मी तयार नाही त्याच पद्धतीनं ना। बहुतांश वेळा मुली स्त्रिया माघार घेतात प्रायोरिटी देत नाहीत कधीतरी स्पेशल तयार होऊ वगैरे या नादामध्ये या वेगवेगळ्या कारणांमुळे आपण आपलं सौंदर्य सुद्धा पोस्टपोन करतो मला असं वाटतं छान दिसणं शृंगार नटणं ती सगळी प्रोसेस ही स्वतःसाठी असते कोणालाही काही पटवायला बिटवायला वगैरे तर अजिबातच नाही तर ती आपल्यासाठी असते रोजच्या आयुष्यामध्ये सगळ्यात सुंदर सुंदर वस्तूंचा उपभोग घेणं रोज खूप छान टापटीप नीटनेटकं रुबाबदार दिसणं ही आपली आपल्यासाठी काय म्हणत जबाबदारी आहे आपली आपल्यासाठी केलेलं एक प्रॉमिस आहे आणि आपण आपलं सौंदर्य पोस्टपोन न करता रोजच आता छान छान गोष्टी वापरूयात शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू पुढचे भरपूर असे वेगवेगळे विषय फॅशन मेकअप लाईफस्टाईल मज्जा मज्जा सगळे घेऊन येऊच बुधवारचा ट्रॅव्हल आणि फूडचा चॅनल आमचा आहे तिथे व्हिडिओ रिलीज होत असतो तो आहे जी तोपर्यंत आय लव्ह यू